खरं स्टार्ट काय मामा कुठलं गाव इबतवाडी बर तालुका गाठपडी सांगली सिंदीला इकडे काय करता इतक्याला मेंढ्या राखत तू बर रस्त्या रानामाळात हिंडून फिरणार मेंढ्या राखत असतो कसा असतो तुमचा जीवनक्रम काय कशी सुरुवात होती कसं राहता कुठे राहता कुठे राहणार येईल तसं राहते पाऊस येईल तसं असंच असते पाऊस आला तर पाऊस आला तर आपली कोपड बनवते ती पाल आपली छप्पर बनवून शिना आणि पालातून राहतो आम्ही आणि मग गदळण वगैरे आणतो आणि मग त्या पावसातच तयार करून आपली अशी जगणूक असते आमची हालात दिवस निघतात ना त्यामुळे मग काय आता काट्याशिवाय इलाज नाही एवढं राज्य सगळीकडे जगात कोरोनाचा हा करून मागच्या महिन्यात बघितला हा कोरोनाचा आहे पण आता काय करायचं त्याला इलाज नसतं आम्हाला इकडे राहणार मुळात काय येऊ शकत नाही ना आम्ही मजेत असतो राहायला चांगला असतं व्यवस्थित हवामान चांगलं आहे त्यामुळे आम्हाला काय ते देखील नाही कोरोनाचं बिहान आहे अजिबात झालं नाही काय नाही येतच नाही आमच्याकडे काय तसं हवेत निघून जाते ती आम्हाला काही होण्यावाऱ्यात निघून जाते रानामाळात असं माळ रानावर फिरतो तुम्ही हा रानमाळावर फिरतो पण काय असतो आम्हाला साठवत नाही ना त्याची टेन्शनच घेत नाही आम्ही ना कोणाच्या शेतात गेल्या मालक वगैरे ओरडा हा मालक ओरडते ती करते ती का अंगाव येते ती हनमारी करते तरी आम्ही आपली जातं खपवून आता मेंढ्यासाठी काय करायचं मग रानामाळात नेंडायचं म्हटल्यानंतर असं कधी कुठं घडलं का आतापर्यंत एवढं वर्ष झालं तुम्ही मेंढपाळ म्हणून काम बघताय मेंढपाळ म्हणून बघतोय पण काय करायचं पावसाळ्यात ते शेतकरी जमवती ती पण आता गेली की कोण काम देत नाही काय नाही ती मग मेंढ्यावर एखादा चांगला आलेला अनुभव काय सांगाल कुठे एवढं प्रेमाची भावना म्हणजे वागणूक मिळाली एखाद्या शेतकऱ्याविषयी गेलं तर आपल्याला चांगला उपयास मिळतो बरं आपला रान वेळेत दिली बागा बिगा चारायला देतात आणि शेतकरी आम्हाला संबळ करतात तेवढाच अंदाज करून जातोय दुसरीकडे कुठं काय म्हणजे बाकीकडे शेतकरी सगळे सारखीच मिळतात का वेगवेगळे असतात वेगवेगळे असतात एखादं त्रास देते एखादं येऊन हाणामारी करते धकाबुकी करते असं करतं का हाणामारी वगैरे हा तर करते तिघी मग आला एखादं शेतकरी तरी मग तेवढ्यात मेंढरूपन घेऊन जातो गंगा त्याच्या घरी बांधतो मग आम्हाला आम्ही हाणमार मागवर करतो पण तेवढ्यात मग कोणतरी शेतकरी येते मग मालक बोलवून बसलेला आणायचा बोलवून मग त्यात सोडून आम्ही देतो मग तिसरं कार्य करतो मालक आपणाला काय शासनाकडे काय तुम्हाला काय मोदी आजचे दिन म्हणते ते काय आलंय काय काय सुद्धा आमच्याकडे येऊ देत नाही तिथे काय सुद्धा येऊ देत नाही ते काय मोदी काय निवडणुकीला मतदान करता का मतदाना दिवशी बी असंच मेंढपाळ आपलं मेंढपाळ मतदानासाठी नाही ते तेवढं मंत्री बोलवून शिना गावकरी आणि मग मतदान केलं की परत पाठवून देते तिकडे मग तुम्ही मला जगा कसं जगायचं मतदानासाठी गावकरी नेत्यात तेवढं पळवून शेना एवढंच करते ती काम दुसरं काय नाही काय आलेलं काय देत नाही ती तुमच्या नावावर म्हणते आम्हाला तुम्हाला कर्ज देतो तुम्हाला आम्हाला काय तरी अनुदान देतो त्यासाठी आम्हाला काय सुद्धा मिळून देत नाही कुठं पाऊस पाणी नसला तरी वैरण देत नाही ती काय नाही ती असंच जगायचं असलं असं रानामाळात राहून शेना केंद्रात येऊ नाही मोदी येऊ नाही तर कोण बी येऊ ना काय आम्हाला ती दक्कलच घेत नाही ती ना शेतकऱ्याशिवाय आम्हाला दुसरा उपाय नाही दुसरं बाकीच काय नाही मोदी हे सरकार घेतय आम्हाला पण काय त्याचा आम्हाला फायदा देत नाही काय नाही मतदान तेवढं एवढंच बाकीच काय फायदा नाही आम्हाला काय मोदींकडे जर मोदी साहेबांकडे काय मागणं असणार तुमचं मागणं मस्त असतं लोन द्यावं मेंढरासाठी आम्हाला कर्ज द्यावं पण तसलं काय मिळू देत नाही ना आम्हाला आता मेंढपाळ म्हणलं की तुमचा धनगर समाज धनगर समाज काय धनगर समाजाचा आता आरक्षणाचा आहे पडळकर आहेत जानकर साहेब आहेत बंद असते मथाकुर्ती जायची घेत नाही तीन काय नाही ते आम्हाला काय सुद्धा नुसतं मतदान केलं की जावा हाकलून देते आमच्या नावावर मग पैसे तुम्हाला पाठवून दिले म्हणते ती आलं म्हणते ती सगळं पण कुठं मध्येच एक रुपया सुद्धा आम्हाला देत नाही ती होती कधी पडळकर साहेब जानकर साहेब कधी आले का तुमच्या भेटीला किंवा असं कळप चाललाय आणि त्यांचा ताफा निघालाय काय कधी प्रसंग आला का काय सुद्धा प्रसंगाला जवळ सुद्धा येत नाही तेव्हा हा अशामुळे मग आम्हाला काय ती देत नाही काय बघत नाही तेव्हा नुसतं आमचं असं आश्वासन घेते ती बाबा तुम्हाला असं करू तसं करू इथं जातो मग असल्यासाठी एवढंच करते दुसरं काय करत नाही ती एकदाच फक्त आपली हे जे मग आपल्या हे पडळकर साहेबांनी तेवढंच इथे त्या गावात एका सोडवान केली एका पोलीस स्टेशनने नेले धरून पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला असं कुठं दाभेवाल्यानी शेजारला बसले संध्याकाळी हानमार करून तिने म्हणली आमचा धाबा ओढवला मग ते आम्हाला हानमार करून गावकऱ्यांनी मध्ये अडकवलं
त्यासाठी मग पुळकरांनी साथ केली, मग तेवढं सुटणं केली, तेवढाच भाग झाला. बरेचदा असं असतं की तुम्ही जात असताना गावोगावी जाताना ती मेंढ्याला हात लावतात बरेच जण, केस वाढतात वाढते ती, त्याला कोणाला लागते ती, आपली भूत लागते कोणाला काय म्हणते ती, आम्हाला लक्ष्मी असावी. तुम्ही ओढू देत ना मात्र तुमच्या? मी मग ओढू देत नाही हो, असं होतंय ना, मग लसल त्याला लसच येत नाही, मग ओढायला लागलं तर लसतंय ना ती, त्यामुळे आम्ही ओढून वाटलं तुम्हाला तर कातरून घ्यायचा म्हणतो आम्ही, ओढू ना ओढू नका. असं मेंढीचं मग उत्पादन बी तुमच्या कामी विकता वगैरे का? कारण ह्याच्यापासून लोकर बनते ना. हा ते बनते, घोड बनते, आपल्याला जेन बनते, त्यामुळे मग आम्ही ओढू देत नाही ना त्यांना. नाही मग ही मेंढ्या जे वयात आलेल्या आहे त्यांचं काय करता तुम्ही, फक्त पालन का पुढे विकता पण? ते लई वयात पुढे पाकच गेल, चालायचं बंद झालं की मग त्याला ऐकावं लागते. बरं, मग मरते त्यावेळी पाऊस. काय असतं, किती रुपये येतात एका मेंढी माग? एका मेंढी माग आता काय त्याची लहान मोठं काय ठकीच असलं की मग काय थोडे हजार रुपये येते ती फक्त. हा पुणे मग काय वायचं तरणाट वायचं असलं तर मग एक 2-4 हजार 5-4 हजार रुपये असले वातावरण वाढते, याच्या पुढे काय वाढत नाही काय नाही. काय मोदीला काय सांगाल तुमचं काय म्हणणं असणार आहे मोदी साहेब? मोदी साहेबाला आम्हाला आपलं आरक्षण मिळालं तर आपल्याला काहीतरी कर्ज मिळावं, कुठंतरी मेंढ्याला काहीतरी आधार मिळावा, असली आमची भावना, बाकीच काही नाही.